तर या ठिकाणी पाहू शकता छानपैकी आपली फणसाच्या हटल्यांची भाजी तयार झाली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा आणि नक्की सांगा भाजी कशी झाली आहे आणि तुम्ही सुद्धा या सर्वजण जेवायला। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, मागच्या वेळी आपण फणसांच्या बियांचे वडे पाहिले होते, तर आज आपण फणसांच्या बियांची भाजी पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत फणसांच्या बियांची भाजी। मागच्या वेळी आपण फणसांच्या बियांचे वडे पाहिले होते, तर मी आपल्याला बोललो होतो गावावरून आम्ही फणसाच्या बिया आणल्या होत्या, तर ते कशा प्रकारे स्टोर करायचे हे तुम्हाला मी सांगितलं होतं। तर या ठिकाणी आपण या बिया घेतल्यात, तर आता आपण त्याची भाजी बनवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण भाजीसाठी बिया बारीक करून घेतल्यात। तर या ठिकाणी पाहू शकता भाजीसाठी आपण साहित्य घेतलंय। तर या ठिकाणी अशा प्रकारे बिया बारीक करून घेतल्यात, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर, कोकम 2 ते 3, गोडा मसाला 2 ते 3 टीस्पून, आणि या ठिकाणी आपण सुका जवळा घेतलाय। तर जवळा आपण भाजून घेतलाय, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण रेग्युलर मसाले घेतलेत, फोडणीसाठी तेल आणि चवीपुरतं मीठ। तर चला आपण पाहूया पुढील कृती। तर आता आपण या ठिकाणी फणसाच्या बिया धुवून घेतल्यात, तर आता आपण शिजायसाठी ठेवणार आहोत। तर या ठिकाणी आपण फणसाच्या बिया शिजायसाठी टाकत आहोत, स्वच्छ धुवून घेतल्यात। तर आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बिया। जर आपल्याला बारीक न करता बनवायची असेल भाजी तरी सुद्धा चालते, अक्क्या ठेवल्या तरी चालतात। तर या ठिकाणी आता आपल्या फणसाच्या बिया शिजल्या आहेत, तर आता आपण काढून घेऊया। तर या ठिकाणी आता आपण भाजी फोडणीला देत आहोत, आपण 4 ते 5 टीस्पून तेल टाकत आहोत। तेल आपलं गरम झालंय, आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत। आता आपण त्यामध्ये गोडा मसाला टाकत आहोत, लसूण आपल्याला थोड्या लालसर करून घ्यायचे आहेत। आता आपण त्यामध्ये मसाले टाकत आहोत, 1/2 टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट, 1/2 टीस्पून मालवणी मसाला, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून गरम मसाला, सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। या ठिकाणी आपण बिया शिजवून घेतल्या आहेत, ते आता आपल्याला टाकायचे आहेत। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी जवळा घेतला होता, भाजून जवळा आपण स्वच्छ धुवून घेतलाय, तो आता आपण टाकत आहोत। जर आपल्याला जवळा टाकायचा नसेल, आपल्याला जर अशीच भाजी बनवायची असेल तरी सुद्धा आपण बनवू शकता, पण शक्यतो जवळा सुकट वगैरे टाकून भाजी छान लागते। पाव टीस्पून मीठ टाकत आहोत, कारण गोडा मसाल्यामध्ये सुद्धा मीठ होतं आणि सुका जवळा थोडा खारट असतो। आता आपण त्यामध्ये कोकम टाकत आहोत, 1-2 पाकळ्या, थोडं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे, कारण आपल्याला जवळा शिजवून घ्यायचं आहे। आपण बिया वगैरे शिजवून घेतल्या आहेत, पण थोडं आपल्याला जवळा शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं पाणी आपण ऍड केलं या ठिकाणी। तर पाहू शकता या ठिकाणी भाजी आपण शिजायसाठी ठेवली होती, तर आपली शिजली आहे भाजी या ठिकाणी, थोडं आपण पाणी टाकलं होतं। तर आता आपण सर्वात शेवटी कोथिंबीर टाकत आहोत। तर या ठिकाणी आपली फणसाच्या हटल्यांची भाजी तयार झाली आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा, छान लागते भाजी। तर या ठिकाणी पाहू शकता छानपैकी आपली फणसाच्या हटल्यांची भाजी तयार झाली आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा आणि नक्की सांगा भाजी कशी झाली आहे आणि तुम्ही सुद्धा या सर्वजण जेवायला।
आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.